यानंतर मला एक निनावी पत्र आलं, त्या निनावी पत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की त्यांनी उद्योगपती अनिल अंबानीकडून 15 कोटी रुपयाची देणगी घेतलेली आहे. त्यांच्या जो पुतणे आहे दीपेंद्र सिंग नावाच्या, त्यांनी त्या पैशाच्या जोरावर आजूबाजूला जमीन घेऊन रिसॉर्ट सुद्धा सुरू केलेलं आहे. तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेची, जेव्हा ते राज्यपाल होते, ती संपूर्ण चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त होतं. जेव्हा ते राज्यपाल होते त्यांनी आपल्या संस्थेच्या नावावर देणग्या वसूल केल्या, त्याची कुठली माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही. यानंतर मला एक निनावी पत्र आलं, त्या निनावी पत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की त्यांनी उद्योगपती अनिल अंबानीकडून 15 कोटी रुपयाची देणगी घेतलेली आहे. आणि ज्या संस्थेसाठी ती देणगी घेतलेली आहे त्या शाळेमध्ये 100 मुलं सुद्धा नाहीत. त्यांच्या जो पुतणे आहे दीपेंद्र सिंग नावाच्या, त्यांनी त्या पैशाच्या जोरावर आजूबाजूला जमीन घेऊन रिसॉर्ट सुद्धा सुरू केलेला आहे, असं त्या पत्रात दावा करण्यात आलेला आहे. आम्हाला देवभूमी शिक्षा प्रचार समितीची त्यांनी माहिती दिलेली आहे, त्याचा अकाउंट नंबर आणि त्याची शाखेची सुद्धा माहिती दिलेली आहे. या संपूर्ण बाबीची तक्रार आम्ही आता माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती. आता 15 कोटीच्या मोठं प्रकरण समोर आलेलं आहे. एकंदरीत संपूर्ण जर ती चौकशी केली तर निश्चितपणे आकडा वाढू शकतो. तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेची, जेव्हा ते राज्यपाल होते, ती संपूर्ण चौकशी करण्यात यावी. त्यामुळे सत्य ते समोर नक्कीच येईल.